हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, इयत्ता 8वीची NMMSची एक्झाम आता जवळ आलेली आहे, त्यामुळे तुमच्यासाठी सर्व NMMSच्या विद्यार्थ्यांसाठी ही खास सूचना. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना म्हणजेच NMMS 2022-23 विद्यार्थ्यांची प्रवेश पत्रे शाळेच्या लॉग इनमध्ये उपलब्ध असतील, त्याबाबतची ही सूचना आहे. तर सर्वांनी ही सूचना लक्षपूर्वक ऐकावी शेवटपर्यंत, आणि तुमचे जे काही मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करावा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. बघूया आपण ही बातमी किंवा ही सूचना काय आहे सविस्तरमध्ये. SCERTच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा संबंधित राज्याच्या शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर जा, आणि मुख्य पृष्ठावर उपलब्ध असणारे NMMS शिष्यवृत्ती हॉल तिकीट हे डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेली लिंक शोधणे आवश्यक आहे. तर आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे, त्यासाठी काय प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. NMMS परीक्षा हॉल तिकीट पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांनी लिंकवर क्लिक करावे. NMMSच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे आयोजन बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आलेलं आहे. म्हणजे NMMSची एक्झाम ही सर्व मुलांची 21 डिसेंबर रोजी आहे. सदर परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ही दिनांक 12-12 म्हणजे 12 डिसेंबर 2012 रोजीपासून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबतचं प्रसिद्धी निवेदनाची प्रत सोबत जोडलेली सुद्धा आहे. महाराष्ट्रातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रामधील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शनवरून व लोकराज्य मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिद्धी निवेदनास विनामूल्य प्रसिद्धी देण्यात यावी, असे आवाहन शैलजा दराडे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी NMMS इयत्ता 8वी 2022-23 दिनांक 12 डिसेंबर 2022 या पत्रकाद्वारे केलेले आहे. तर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ही इयत्ता 8वीसाठी परीक्षा दिनांक तुम्हाला सर्वांना समजलेली आहे की 21 डिसेंबर 2022. तर सर्व मुलांची तयारी ही झालेली असेलच असं गृहीत धरून आपण हॉल तिकीट आता डाउनलोड करायचं आहे. NMMSची परीक्षा ही महाराष्ट्रात एकूण 563 केंद्रावर घेण्यात येणार असून सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण 19,346 शाळा व एकूण 1,96,750 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. परीक्षेसाठी प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ही परिषदेच्या या खालील लिंकवरती आपल्याला डाउनलोड करता येतील. www.msce.pune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळा लॉग इनवर दिनांक 12 डिसेंबर 2022 पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सदर प्रवेशपत्रे ही विद्यार्थ्यास उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संपूर्ण शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामध्ये स्पेलिंग दुरुस्ती असल्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण नावात बदल केला जाणार नाही. तसेच जन्मतारीख, जात, आधार कार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी 20 डिसेंबर 2022 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर ज्यांची काही दुरुस्ती करायची असेल त्यांनी 20 डिसेंबरपर्यंत करून घ्यावी. ऑनलाईन आलेल्या अर्जाव्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठवलेल्या दुरुस्त्या टपाल समक्ष अथवा ईमेलद्वारे तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या किंवा अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत, म्हणजे या दुरुस्ती ज्या आहेत त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येतील, परंतु अर्ज मात्र 20 डिसेंबरपर्यंत द्यायचा आहे. तर NMMS एक्झाम 2022-23 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे, आता त्याच्या काही स्टेप आहेत, त्या स्टेप तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला पटकन डाउनलोड करता येईल. पहिली स्टेप आहे क्लिक हियर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड हॉल तिकीट. अगोदर तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरील लिंक क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करा, जी मी तुम्हाला आत्ता सांगितलेली आहे www.msce.pune.in ही या वेबसाईटवर तुम्ही ओपन करायचं आहे.
नंतर उजव्या बाजूकडील 3 डॉट वर क्लिक करून डेस्कटॉप व्ह्यू करायचा आहे। त्यानंतर शाळेचा यूजर आयडी हा महत्त्वाचा आहे। शाळेचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन झाल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करायचं आहे। अशी ही एकदम 4-5 स्टेपमध्ये सोपी पद्धत आहे डाउनलोड करण्याची, तर तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि या स्टेप फॉलो करून तुमचे हॉल तिकीट हे डाउनलोड करा। आणि परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।